विद्यार्थी मित्र नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता दुय्यम सेवा गट क एमपीएससी मार्फत घेतली जाती आहे आणि त्यासाठी एकूण पाच पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यातील सर्वात टॉपचं जे पद आहे ते आहे उद्योग निरीक्षक मग या उद्योग निरीक्षक या पदासाठी जी पूर्वपरीक्षा संयुक्तपणे घेतली जाणार आहे त्यामधल्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास हा अभ्यास विषय आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आणि या इतिहास या विषयातील एक महत्वाचा जो घटक आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव तो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर अठराशे सत्तावन्नचा उठाव पाहत असताना आधुनिक इतिहास आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय दिलंय पहा पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये दिले भारताचा विशेषत महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास आता इतिहास बघत असताना एक सर्व विद्यार्थ्यांना मी सांगत असतो की एक कालमापन रेषा आखत जावा आणि त्या कालमापन रेषेला अनुषंगून तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत असाल म्हणजे कालमापन रेषा जी सुरुवात करायची असते ते इसवी सन पूर्व साधारणतः आश्मयुगाच्या कालखंडापासून म्हणजे पूर्व दोन हजार साला पूर्वीपासून आपण या कालमापन रेषेवरती यायचं मार्गक्रमण करायचं आणि शून्य कुठे मिळतो आपल्याला तर जिथे येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे तिथं आपल्याला शून्य मिळतो आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो इसवी सनाचा कालखंड येशूच्या जन्मानंतरचा कालखंड हा येशूचा इसवीसनाचा कालखंड म्हणून आपण ओळखतो आणि हा जो इतिहास आहे तो पंधराशे एकसष्टच्या पाणीपतच्या लढाईपर्यंत येतो आणि त्या पूर्ण कालखंडाला आपण प्राचीन इतिहास असं म्हणतो त्यानंतर इतिहासाचा पुढचा टप्पा येतो मध्योगीन इतिहास हा मध्योगीन इतिहास कुठून चालू होतो तर ह्या पाणीपतच्या पहिल्या युद्धापासून ते अठराशे सत्तावनच्या युद्धापर्यंत हा मध्योगीन इतिहास येतो आणि अठराशे सत्तावनच्या युद्धानंतरचा जो इतिहास आहे तो प्रामुख्यानं आधुनिक इतिहास म्हणून ओळखला जातो इतकी मोठी घटना हा अठराशे सत्तावनचा इतिहास असतो त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासामध्ये आपल्याला अठराशे सत्तावन्नच्या या घटनेला या उठावाला या स्वातंत्र्य युद्धाला एक फार असं अनन्यसाधारण महत्व आहे तर एकंदरीत हा अठराशे सत्तावन्नचा उठाव पाहत असताना याची पार्श्वभूमी काय आहे हे आधी आपल्याला बघावं लागेल अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला का झाला इतिहास आपल्याला काय सांगतोय हे आधी आपल्याला बघावं लागेल नेमकं काय काय घडलं त्याआधी इंग्रज भारतामध्ये कसे आले इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी व्यापारासाठी म्हणून आले आणि आपल्या साम्राज्याचा कारण ते एक साम्राज्यवादी होते वसाहतवादी होते आणि त्यांनी आपल्यावरती कसं त्यांचं साम्राज्य लादलं याचा एक इतिहास आपल्याला बघावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला इतिहासातील काही पाऊल आहेत त्यामध्ये आहे, त्या आहे प्लासीचं युद्ध सतराशे सत्तावन्नमध्ये बंगालचा जो नवाब आहे सिराज उद्दला आणि इंग्रज यांच्यामध्ये एक प्लासीचं युद्ध झालेलं होतं त्यान त्या युद्धानंतर त्या असं म्हटलं जातं की इंग्रजी सत्तेचा पाया हा भारतामध्ये रोवला गेला बघ हा इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये रोवण्यासाठी रॉबर्ट क्लाइव नावाचा जो त्यांचा सेनापती होता जो त्या प्लासीच्या युद्धामध्ये धीरोदात्तपणे लढला त्याच्यामार्फत ही प्लासीची लढाई ते या बंगालच्या नावाविरुद्ध जिंकले आणि मग हळूहळू आपल्याला बघायला मिळतं की इंग्रज कशा पद्धतीनं आपल्या भारतावरती त्यांचं साम्राज्यवाद लादत आलेले ला आहेत त्यानंतर पुढचं आहे सतराशे चौसष्टचं बक्सारचं युद्ध हे सुद्धा बंगालमध्येच लढलं गेलं त्या युद्धामध्ये शहा आलम सुजा मीर कासिम विरुद्ध इंग्रज आणि हा जो त्यांनी इथं पाया रोला होता तो आणखी भक्कम करण्याचं काम या बक्सारच्या युद्धानं केलं सतराशे चौसष्टच्या तर ही तीन युद्ध आहेत त्यासोबत इंग इंग्रजांसोबत आपल्या भारतामध्ये युरोपातून फक्त इंग्रज आलेले नव्हते त्यासोबत इतर युरो युरोपियन सुद्धा आलेले होते त्यासाठी आपण त्या एक ट्रिक बनवलेली आहे पी डी एफ -E ही पी डी एफ ट्रिक आपल्याला काय सांगते पी फॉर पोर्तुगीज डी फॉर डच ई फॉर इंग्रज आणि एफ फॉर फ्रेंच तर याच क्रमाने लक्षात घ्या परीक्षेमध्ये विचारलं जातं की जे परकीय आले होते ते पहिल्यांदा कोण आलं होतं पोर्तुगीज आले होते की फ्रेंच आले होते शेवटी कोण आलं होतं इंग्रज आले होते की डच आले होते अशा पद्धतीने प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यासाठी ही पी डी एफ नावाची जी ट्रिक आहे अशा काही ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला अभ्यासामध्ये आपल्या नोट्समध्ये आपल्याला करावं लागणार आहे छोट्या छोट्या गोष्टी कारण आपली जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीची आहे म्हणजे आपल्याला एक प्रश्न विचारला जाईल त्यामध्ये इतिहासात घडलेली घटना असेल आणि त्याला अनुसरून चार पर्याय दिले जातील आणि त्या चार पर्यायापैकी जो योग्य पर्याय असेल तो आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा आहे मग अशा वेळेस ह्या शॉर्ट ट्रिक्स किंवा मेमरी ट्रिक्स आपण ज्याला म्हणतो त्या आपल्याला कामी येतात तर ह्या पीडीएफच्या माध्यमातून आपल्याला कळालं की फक्त इंग्रज आले नव्हते पोर्तुगीज आले होते डच आले होते फ्रेंच आले होते मग या इंग्रजांचं आणि या फ्रेंचांचं सुद्धा आपल्या आप भारतावरती कब्जा मिळवण्यासाठी एक घमासन युद्ध झाली तीन युद्ध झाली त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून इतिहासामध्ये ती प्रसिद्ध आहेत ते सतराशे शेचाळीस ते अठ्ठेचाळीस हे इंग्रज फ्रेंच युद्ध हे जे पहिलं युद्ध ते लढलं गेलं त्यामध्ये फ्रेंच विजयी झालेले आहेत बघा पहिल्या युद्धात फ्रेंच विजयी झाले त्यानंतर जे दुसरं युद्ध आहे ते सतराशे चौपन्न या काळामध्ये लढलं गेलं त्यामध्ये परत एकदा रॉबर्ट क्लाईव्हचा उल्लेख आहे आणि यामध्ये सुद्धा इंग्रज वरच ठरलेले आहेत आणि तिसरं जे निर्णायक युद्ध आहे इंग्रज आणि फ्रेंचांमधलं ते सतराशे साठमध्ये लढलं गेलं आणि त्यामध्ये मात्र इंग्रजांनी निर्णायकी विजय मिळवलेला आहे म्हणजे त्यांचं जे साम्राज्य विस्ताराचं कार्य आहे त्यामधला एक महत्वाचा काटा त्यांनी या तिसऱ्या युद्धामध्ये दूर केलेला आहे आणि मग ते पुढं त्या ब्रिश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये व्यापारा करत करत कशी आपली लष्करशाही आणली याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे तर या इतिहासामध्ये आपल्याला रॉबर्ट क्लेव हा एक फार महत्वाचा व्यक्तिमत्व आहे तर या रॉबर्ट क्लाईव्हल तुम्ही ऐकलेलं असतं की यांनी दुहेरी राज्यव्यवस्था आणली पण थोडक आपण रॉबर्ट क्लाईव्ह बद्दल जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया जे कॉलेज ड्रॉपआउट पोरं असतात ना तसा हा रॉबर्ट क्लाइव्ह होता तर अगदी शिक्षणामध्ये त्याचं मन नव्हतं वयाच्या अठराव्या वर्षी तो भारतामध्ये आलेला आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये क्लार्क या पदावरती तो आलेला होता आता रॉबर्ट क्लाईव्ह आणि जो फ्रेंचांचा जो अधिकारी आहे डुपले या दोघांमध्ये काय फरक आहे बघा रॉबर्ट क्लाइव्ह हा एक सेनानी नाहीये तर त्यासोबत तो शिक्षित आहे म्हणजे तो क्लर्क म्हणून आलेला आहे त्यासोबत त्याच्याकडे सैनिकी कौशल्य आहेत डुपले जो आहे त्याच्याकडे मात्र फक्त सैनिकी कौशल्य आहेत त्याच्याकडे मात्र प्रशासकीय कौशल्य अजिबातच नाही आहेत आणि इथं कुठेतरी हा जो इंग्रज आहे तो फ्रेंचांपेक्षा वरचट ठरण्यामध्ये भारतामध्ये खास करून या रॉबर्ट क्लाईवचं योगदान दिसतं आपल्याला तर हा रॉबर्ट क्लाइव्ह इतकाच पुढे पुढे त्याने काय केलं दुहेरी राज्यव्यवस्था लादली दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय की दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार हे दोन्ही अधिकार भारतामध्ये त्यावेळेस जी महत्वाची संस्थानिक किंवा जी राजघराणी होती त्या राजघराण्यावरती त्याने दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही अधिकार लागले त्यासोबत जे सारा वसुली आहे ते वसुलीचे अधिकार सुद्धा त्याने इंग्रजांकडे घेतलेले आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर ते मग हळूहळू इंग्रजांनी भारतामध्ये कायदे करायला सुरुवात केली आणि त्यातून पहिला कायदा केला गेला रेग्युलेटिंग ऍक्ट जो वाणी काळात केला गेला सतराशे त्र्याहत्तरचा हा परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे खूपदा परीक्षेमध्ये विचारला जातो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक ओव्हरलुक घेणार आहे जो उद्योग निरीक्षक मध्ये पूर्व परीक्षेला आपल्याला अभ्यासक्रम आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि हा पाहत असताना आपल्याला इतिहासामध्ये नेमकं काय विचारलं जाऊ शकतं हे आपल्यासाठी बघणं फार गरजेचं आहे नितांत गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ आपण पाहतोय तर आपण अठराशे सत्तावन्न चा उठाव हाच टॉपिक या व्हिडिओसाठी निवडण्यामागं सुद्धा तेच कारण आहे कारण मी आता जसं सांगितलं की आधुनिक इतिहासाची सुरुवातच मुळात अठराशे सत्तावन्न पासून होते म्हणून हा एक महत्वाचा विषय तर या कायद्यांमध्ये परत दुसरा कायदा की त्यांनी केला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणजे बघा आले व्यापारासाठी म्हणून आले त्यानंतर हळूहळू त्यांची राज्यपद्धती त्यांनी आपल्यावरती लादली आणि त्यानंतर मग आपल्यावरतीच त्यांनी कायदे करायला सुरुवात केली भारतासाठी म्हणून त्यांनी हे कायदे केलेले आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर कायमधारा पद्धती कोरोनावॉलिसनं लादली सतराशे शहाऐंशीच्या दरम्यान त्यानंतर तैनाती फौज लॉर्ड वेलेसने लादली सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच या दरम्यान तैनाती फौज म्हणजे काय की बाबा समजा पुण्याचे पेशवे आहेत त्या काळातले आणि पुण्याच्या पेशव्याला सांगायचं की तू तु फक्त तुझ्या शनिवार वाड्यात बसायचं आणि जी आजूबाजूची फौज आहे ती मात्र ब्रिटिशांची असणार तुझ्या साम्राज्याचं रक्षण हे ब्रिटिश करतील तर अशा पद्धतीने ही तैनाती फौज इथं त्यांनी लादण्याचं काम केलेलं आहे म्हणजे काय की एक आर्म आर्मी जी आहे ती आर्मी त्यांनी ताब्यात घेतली म्हणजे त्या ज्या संस्थांनी केला त्या राज्याला पंगू करण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढे जो ज्याला मा, मार्क्स ऑफ हेस्टिंग म्हणून ओळखलं जातं त्याने बंगालमध्ये कुळ कायदा केला आता बघा हे एका एक, -एक लष्करी आणि प्रशासकीय कायद्यानंतर हे हळूहळू तुम्हाला दिवाणी कायद्यांकडे आलेलं बघायला मिळतं आणि त्याच काळामध्ये इंग्रज आणि मराठा युद्ध सुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्या हेस्टिंगच्या काळामध्ये त्यानंतर येतो विल्यम बेंटिक विल्यम बेंटिक यानं काय केलं तर राजाराम रोम रॉय यांच्या मदतीनं अठराशे एकोणतीसला सतीबंदीचा कायदा केला हा पहिला कायदा आहे जो सामाजिक धार्मिक कारणावरती आधारित आहे म्हणजे इथल्या लोकांवरती त्यांनी प्रशासकीय देवाणी फौजदारी यासोबत आपल्या धर्मामध्ये सुद्धा कायदे करायला सुरुवात त्यांनी केली गेली के कारण सतीबंदी ही खूप वाईट प्रथा होती अनिष्ट प्रथा होती आणि ती बंद व्हावी म्हणून आपल्या भारतीयानंच काम केलेलं आहे आपण ज्याला आद्य समाज सुधारक म्हणून ज्यांना राजाराम यांना रॉय यांना ओळखतो तर या रॉय यांच्या मदतीनंच त्यानं तो अठराशे एकोणतीसचा चा कायदा केलेला आहे परंतु कुठेतरी भारतीय मनावरती असा परिणाम झाला की आमच्या धर्मावरती गंडांतर आहेत इंग्रज असा एक परिणाम यामागे दिसतोय त्यानंतर हार्डिंग यानं रविवारची सुट्टी दिली खरं बघायला गेलं तर रविवारची सुट्टी ती होती ती फक्त ब्रिटिश सैनिकांसाठी ब्रिटिश जे प्रशासकीय अधिकारी होते त्यासाठी होती परंतु नारायण मेघोजी लोखंडे यांनी नंतर कामगारांसाठी म्हणून ती सुट्टी मंजूर करून घेतली आपल्याला पुढे बघायला मिळते त्यासोबत संस्थानं खालचा केली गेली दत्तक वारस नामंजूर करून संस्थानीच्या संस्थानं गिळंकृत करण्याचं काम हे डलहौसीच्या मार्फत केलं गेलं म्हणजे एखाद्या संस्थानी काय एखाद्या राजाला जर मुलगा नसेल आपत्ती नसेल वारस नसेल त्याने जर त्याचा वारस नेमला किंवा कोणाला दत्तक घेतलं तर ते दत्तक वारस नामंजूर केलं गेलं आणि ते संस्थानिक हे ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करण्याचं काम हे ब्रिटिशांमार्फत केलं गेलं म्हणजे या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं परत एकदा काय की हे जे ब्रिटिश आहेत हे हे परत एकदा साम्राज्यवादी आहेत यांना फक्त इथं राज्य करायचं होतं या भारताचं शोषण करायचं होतं ही शोषणाची वृत्ती आपल्याला दिसून येते त्यासोबत या शोषणाच्या वृत्तीला किंवा या पिळवणुकीला कि पूरक व्हावं म्हणून त्यांनी भारतामध्ये रेल्वे पोस्ट तारायंत्र विधवा पुनर्विवाहासारखा कायदा असे समाज उपयोगी कायदे सुद्धा केलेले आपल्याला पाहायला मिळतात आता आपल्याला वाटतं की इंग्रजां आता जर आपण तुलना केली की इंग्रज भारतासाठी फलदायी होते की त्यांनी आपली पिळवणूक केली तर लक्षात घ्या की इंग्रज हे व्यावसायिक दृष्टिकोन असणारे लोक आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातूनच त्यांनी भारतातल्या सुधारणा केलेल्या आहेत त्यामध्ये अल्टिमेटली त्यांनी त्यांचाच फायदा पाहिलेला आहे लक्षात घ्या दादाभाई नवरोज्यांनी त्याच्यावरती निबंध लिहिला की भारतामध्ये दारिद्र्य कशा पद्धतीनं इंग्रजांनी आणलं हे त्यांनी बा त्यांनी कशा पद्धतीने आपलं शोषण केलं हे दादाभाई नवरोजींनी दाखवून दिलेलं आहे तर या इंग्रजी सत्तेचा पाया रोवल्यानंतर असे एक एक कायदे केल्यानंतर हळूहळू हल त्याचा विस्तार करण्याचं त्यांनी काम केलं जे मूळ गादी आहे त्यावेळेस प्रभावी असं जर राजघराणं कोणतं होतं भारतामध्ये सबंद भारतामध्ये मुघल नामशेद झालेले होते आणि त्यामध्ये मराठ्यांचं साम्राज्य किंवा मराठ्यांचा इतिहास एक वेगळा इतिहास आहे त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण नक्की बनू तर एक मराठा साम्राज्य त्यावेळेस प्रमुख होतं दिल्लीचं तख्त राखत होतं आणि मग तेच त्या ते ब्रिटिशांसाठी महत्वाचं विरोधक असं म्हणता येईल जर भारतावरती राज्य करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मराठा साम्राज्याशी लढावं लागेल हे ते ओळखून होते आणि मग त्यांनी काय केलं तर आपल्या मराठा साम्राज्यामध्ये फोडा आणि राज्य करा अशा पद्धतींची नीती वापरली आणि छत्रपती प्रतापसिंह त्यावेळेस गादीवरती होते मग त्यांच्या संस्थान जे आहे किंवा साताराची जी गादी आहे मराठ्यांच्या त्यावेळेस परत फोडा या आपल्यात फुटी पडल्यामुळं दोन गाद्या झाल्या आपल्या बघायला मिळतं त्यामध्ये साताराची गादी आहे एक आहे कोल्हापूरची एक गादी आहे आणि मग या साताराच्या गादीला किंवा या साताराच्या आपल्या संस्थान जे आहे साताऱ्याचं जे राज्य आहे त्याला सुद्धा खालचा करण्याचं धोरण इंग्रजांच्या मार्फत राबवलं गेलं इंग्रज मैसूर संघर्ष टिपू सुलतान एक खूप आपण त्याला अनसंग हिरो ज्या हिस्ट्रीमधले ज्यामध्ये बघायला मिळतात त्यामध्ये टिपू सुलतान सुद्धा आहे निकरानं लाडा त्यांना इंग्रजांच्या विरोध दिलेला आपल्याला बघायला मिळतो त्यासोबत शीख सत्ते सुद्धा त्यांनी पाडाव त्या दरम्यान केलेला आहे शिखांनी सुद्धा राजा रणजित सिंह याच्यामार्फत प्रखर असा लढा दिला परंतु हळूहळू एक एक करून शीख असतील निजाम असतील मराठी असतील या सर्व सत्ता या इंग्रजांनी गिळंकृत केलेल्या पाहायला मिळतात आणि त्यातून मग त्यांनी आपल्या साम्राज्यासाठी कुठेतरी आधुनिकरण अवलंबलं म्हणजे लक्षात घ्या त्यांनी काय केलं त्यावेळेस आधुनिक क्रांती झालेली होती युरोपामध्ये आधुनिक क्रांती झाली होती मोठी मोठी इंजिनं तिकडं निघाली होती आणि त्या इंजिनांसाठी लागणारा कच्चा माल मात्र भारतामध्ये निर्माण करायचा आणि तो निर्माण केलेला कच्चा माल इंग्रजा इंग त्या इंग्लंडमध्ये पाठवण्यासाठी ब्रिटनमध्ये पाठवण्यासाठी म्हणून हे आधुनिकरण केलं गेलं त्यामध्ये वाहतूक आणि दळणवळणच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या गेल्या रस्ते केले गेले त्यानंतर रेल्वे आणली गेली तारा यंत्र टाकलं गेलं तर अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं सुद्धा आपल्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या की गावजी नानाबाई दावर यांनी अठराशे त्रेपन मध्ये आपल्यालाकडे पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये टाकलेली बघायला मिळते तर अशा ह्या आधुनिक सुधारणा तर ही जी सर्व पार्श्वभूमी आपण बघितली ही आपल्या अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे या उठावाची ही पार्श्वभूमी आहे अठराशे चा उठाव बघायच्या आधी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळणं गरजेचं होतं म्हणून ही एकंदरीत पार्श्वभूमी आता येऊन घटना टेपलेली आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा असंच आपल्या बाल भारतीच्या पुस्तकामधून ही स्लाइड घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की टायटल काय दिलंय स्वतंत्र लढा जरी इतिहासकारांमध्ये याबाबत मतभेद आहेत की अठराशे सत्तावनच्या लढ्याला स्वतंत्र लढा म्हणायचं का परंतु आपलं स्टेट बोर्ड तर आणि आपण सुद्धा मानतो की अठराशे सत्तावन्नचा हा स्वातंत्र्य लढाच आहे ओके इथं शिक्कामोर्तब होतोय त्यानंतर या लढ्याची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर नेमकेपणानं नेमकं घडलं काय तर एक अनरेस्ट किंवा एक इंग्रजांप्रती द्वेष भावना भारतीय मनांमध्ये झालेली आहे ज्याला सामाजिक धार्मिक त्यानंतर लष्करी अशी कारणं आपल्याला बघायला मिळाली आणि त्या कारणातून कुठेतरी एक उद्वेग भारतीय मनामध्ये तयार झालेला आहे आणि त्याची अ त्याची फलश्रुती म्हणून अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे आणि त्या उठावाच्या आधी सुद्धा काही उठाव आपल्याकडे बघायला मिळतात त्या अठराशे सत्तावन्नच्या पूर्वीचे जे लढे आहेत त्यामध्ये पायिकांचा उठाव आहे उमाजी नाईक उमाजी नाईक यांना त्या काळचा जो रॉबर्टसन अधिकारी आहे पुण्याचा जो कलेक्टर आहे त्यांना असं म्हटलं होतं की उमाजी नाईकांना आत्ता जर आपण आवरलं नाही तर हा भावी शिवाजी होऊ शकतो म्हणजे काय हा स्वतःचं साम्राज्य उभारू शकतो म्हणून उमाजी नायकांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो पुरंदर किल्ल्याची जी किल्लेदार म्हणून त्यांचे वडील होते आणि तोच पराक्रम सुद्धा या उमाजी नाईक यांच्या अंगी होता खूप निकरानं असं त्यांनी आपलं एक उठाव आपण नायकांचा उठाव असं म्हणतो तो रामोशी समाजामध्ये उमाजी नाईक यांचा जन्म झालेला होता आणि तो उठाव या अठराशे सत्तावन्नच्या आधीसुद्धा असे काही जे उठाव होते त्यामध्ये हे उठाव आपल्याला बघायला मिळतात आता अठराशे सत्तावन्नचे उठाव बघितले त्यामध्ये त्याची कारण बघितली आपण पार्श्वभूमी बघितल्यानंतर आपण बघायचं आहे की या उठावाची जी ठिकाणं आहेत ती कुठं कुठे होती पार्श्वभूमी झाल्यानंतर आपल्याला बघणार आहोत आपण ठिकाणे आता बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहिती असतं की अठराशे सत्तावन्न चा जो उठाव आहे हा उठाव याची पहिली ठिणगी ही मंगल पांडे यांनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली आणि मग तिथून त्या ब्रिटिश सैन्यामध्ये तो उठाव निर्माण झाला हा एक सुयनिय सुनियोजित असा उठाव होता परंतु तात्कालिक कारण ठरलं जे बंदुकीला जे कारतूस लावलं जायचं त्याला गायीची किंवा डुकराची चरबी लावली जायची आणि ते इस्लाम आणि हिंदू या दोन्ही धर्मामध्ये निषिद्ध असं प्रकरण होतं आणि त्यातून कुठेतरी ब्रिटिश सैनिक होते ते मूळतः भारतीयच होते त्यामध्ये हिंदू होते मुस्लिम होते आणि त्यांना ही बाब कुठेतरी खटकली आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक रोष निर्माण झाला आणि मंगल पांडे यांनी काय केलं बारा त्यावेळेस त्या, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाल्यानंतर हे जे सैनिक आहेत हे सैनिक एक उठाव करून उठले आणि ह्यांनी दिल्लीच्या दिशेनं कूच केलेली आपल्याला बघायला मिळते मेरठ ते दिल्ली या अंतर या नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तर अतिशय जवळ आहे बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी या सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतलेला आहे लक्षात घ्या बारा मे अठराशे सत्तावन्नला दिल्लीचा ताबा घेतला आणि या भारताचा सम्राट म्हणून त्यांनी बहादूर शाह याची द्वाही फिरवली मुघल सम्राट जो शेवटचा आहे बहादूर शाह दुसरा याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं आणि आता या भारतावरती परत एकदा या ब्रिटिशांचं साम्राज्य गेलेलं आहे आणि मुघलशाही आलेलं आहे असं त्यांनी दिलं तर या लढ्याची व्याप्ती बघत असताना सबंद भारतभर हा लढा पसरलेला आपल्याला बघायला मिळतो खास करून उत्तरेमध्ये बघा फिरोजपूर लह अगदी पेशावर लाहोर फिरोजपूर मुझफ्फरपूर दिल्ली मेरठ मथुरा लखनऊ अयोध्या जगदीशपूर बराकपूर ढाका आणि एकडं चितगाव ओके आत्ताच्या बंगालमध्ये चिदगाव पर्यंत आणि मध्य प्रांतामध्ये नागपूर जग जब, जबलपूर अलाहाबाद झाशी ग्वालियर असं करत करत इंदौर महू अहमदाबाद आणि महाराष्ट्रामध्ये खास करून नागपूर औरंगाबाद सातारा कोल्हापूर नरगुंद त्यासोबत दक्षिणेसुद्धा हा उठाव पसरलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणून हा उठाव सगळ्या भारतात पसरलेला भारत आहे आणि म्हणून या उठावाला भारताचा स्वातंत्र्य लढा पहिला असा म्हणण्यात येतो कारण याची जी व्याप्ती आहे ती संबंध भारतभर आहे आणि या अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये आपल्या महाराष्ट्रात काय घडलं कारण आपल्या जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये दिलेला आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मग यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये बापूजी गुप्ते यांच्या माध्यमातून हा अठराशे सत्तावन्नचा उठाव लढला गेला कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांच्या माध्यमातून हा अठराशे सत्तावन्नचा उठाव लढला गेला नाशिकमध्ये सुद्धा भिल्लांच्या उठावांच्या माध्यमातून हा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला पुण्यामध्ये पेठचे जे राजे आहेत पेठच्या राजामार्फत या नाशिक उठावाचं नेतृत्व केलं गेलं पुण्यामध्ये जे पेशव्यांचे सरदार सुभेदार पेशवे स्वतः हो यांच्या माध्यमातून हा अठराशे सत्तावन्नचा उठाव लढला गेला त्यासोबत औरंगाबाद नागपूर जामखिंडी मुंबई या सर्व प्रांतांमध्ये आपल्याला अठराशे सत्तावन्नच्या उठावाची व्याप्ती महाराष्ट्रात झालेली पाहायला मिळते आता या अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती प्रश्न जर विचारले जातात परीक्षेमध्ये तर नेमके काय विचारले जातात तर ते प्रश्न असे विचारले जातात ठिकाण विचारलं जातं आपल्याला आणि त्या उठावाचं नेतृत्व त्या ठिकाणाचं कोणी केलं हा प्रश्न आपल्याला सरळ सरळ आतापर्यंत जर तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या माझी सर्वांना विनंती आहे की इतिहासाचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही पी वाय क्यूज पाहिजे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला काय सांगतात याचा आवाका आल्यानंतर आपल्या अभ्यासाला गती मिळू शकते आपल्या अभ्यासाला एक वेगळी दृष्टी मिळू शकते आणि त्यातून आपल्याला लक्षात येतं की त्या त्या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न हे आयोगामार्फत विचारले जात आहेत तर यामध्ये आपल्याला दिल्ली हे जे ठिकाण आहे दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व आहे खान आणि बहादूर शाह दुसरा ज्याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं गेलं यांच्यामार्फत केलं गेलं त्यानंतर इंग्रजांनी म्हणजे हे नेतृत्व कुणी मोडून काढलं हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं तो जॉन निकलसन आणि जनरल हडसन या अधिकाऱ्यांनी हे दिल्लीचा उठाव मोडीत काढला त्यानंतर पुढं महत्वाचं ठिकाण होतं लखनौ लखनौचं बेगम हजरत महल या बेगमनं या राणीनं त्या उठावाचं नेतृत्व केलं आहे आपल्या पित्याच्या मृत आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला गादीवरती तिने बसवलं आणि आपल्या मुलाच्या वतीनं तिनं हे लखनौ हे जे संस्थान होतं त्यावेळेचं महत्वाचं संस्थान त्या विरोध त्यामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये ती निकरानं लढलेली आपल्याला बघायला मिळते आणि हॅवलॉक आणि नील हडसन या अधिकाऱ्यांनी हा लखनौचा उठाव मोडीत काढलेला आहे त्यानंतर कानपूर कानपूरचा उठावाचं नेतृत्व हे नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे पण काही जणांना संभ्रम असतो या बाबतीत की नानासाहेब आणि कानपूर कसं काय तर त्याची वेगळी कारण आहे ती आपण नंतर कधीतरी बघूयात तर हा ल जो कानपूरचा उठाव आहे तो व्हिलर आणि कॅम्पबेल या अधिकाऱ्यांनी मोडीत काढला पुढचा जो उठाव आहे जगदीशपूरचा तो आहे कुवर सिंग हा एक जमीनदार आहे आणि या अठराशे सत्तावनच्या उठावातील सर्वात वयोवृद्ध नेतृत्व म्हणून आपण सिंग यांना पाहतो तर वय जरी त्यांचं ऐंशीच्या पुढं असलं तरी त्यांनी सुद्धा या अठराशे सत्तावन्न मध्ये उठावामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि विल्यम टेलर या अधिकाऱ्यानं हा उठाव मोडीत काढलेला आहे पुढं सर्वात महत्त्वाचं आहे झाशी तर अठराशे सत्तावनचा उठाव म्हणलं की सर्वांच्या डोळ्यापुढं पहिल्यांदा येतं झाशी आणि मग राणी लक्ष्मीबाई लक्षात घ्या यांनी या जा नेतृत्व आणि त्याचा बिमोर जो केला जो हिरूज आहे अधिकारी त्यांना असं म्हटलंय त्यांनी असं लिहून ठेवलंय की या अठराशे सत्तावनच्या उठावातील सर्वात प्रखर नेतृत्व कोण होत तर ती राणी लक्ष्मीबाई होती आणि आपल्या सर्व स्त्रियांसाठी महिला वर्गासाठी एक प्रेरणा बनून या अठराशे सत्तावनच्या उठावाने राणी लक्ष्मीबाई हे नेतृत्व दिलेलं आहे एक मोठी प्रेरणा आपण राणी लक्ष्मीबाई यांना पाहतो त्यानंतर पुढचं ठिकाण आहे ग्वालियर ग्वालियरचे शिंदे ते तेरी बितिशान्च, बितिशान्च दोरन जे आहेत ते कुठेतरी ब्रिटिशांची प्रामाणिक राहिले त्यांनी ब्रिटिशां विरोधात धोरण स्वीकारलं नाही परंतु तात्या टोपे यांनी तिथे जे त्यांच्या संस्थानिकामध्ये जे सैनिक होते त्यांना गाठून मात्र या अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये त्यांचं योगदान घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं ग्वालियरचं नेतृत्व हे शिंद्यांनी नाही तर तात्या टोपे यांनी घेतलेलं होतं आणि त्यांचं सुद्धा बिबोड शिवरोज यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तात्या टोपेंना परत फाशी दिली गेली बरेली बरेलीचं खा बहादूर खा यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि कॅम्पवेल या अधिकाऱ्यानं त्याला के बिबट केलेलं आहे खानदेशामध्ये कर्जार सिंग यांनी या अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर एकंदरीत आपण बघितलं की मंगल पांडेपासून ते झाशीच्या राणीपर्यंत ही ठिंगी पडली मंगल पांडे, पांडे यांच्या बंदुकीतून जी गोळी शिरली तिथपासून आणि झाशीच्या राणीचं होतात्म्य इथपर्यंत हे उठावाचे आपले नेतृत्वात ते जे महत्वाचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून हा अठराशे चा उठाव लढला गेला आणि इतिहासामधला एक पान म्हणून आपल्या अठराशे सत्तावनच्या उठावाकडे आपण पाहतो तर एकंदरीत या युद्धा आपल्याला परीक्षेचा आणखी एक प्रश्न फार महत्वाचा जा विचारला जातो की अठराशे सतरा या सत्तावनच्या उठावाला नेमकं कुणी काय म्हटलं कोणी स्वातंत्र्य युद्ध म्हटलं कुणी निव्वळ शिपायांचं बंड म्हटलं तर हे आपल्याला पाहायचं असेल तर शिपायांचं बंड म्हणणारे किंवा शिपायांचं बंड मानणाऱ्यांमध्ये जॉन सर जॉन लॉरेन्स सिले हे आहे त्यासोबत नर फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असं या अठराशे सत्तावनच्या उठावाचं वर्णन केलेलं आहे त्यानंतर कॅम्पबेल हे इंग्रज आहेत रॉबर्टसन हे तर त्या काळात त्या अधिकारी आहेत ब्रिटिश अधिकारी जे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये इंग्रजांच्या बाजूने लढलेले आहेत तर ते, ते नक्कीच त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणणार नाहीत त्यासोबत मुजुमदार हा राष्ट्रीय उठाव नाही आणि स्वातंत्र्य संग्रामही नाही राष्ट्रीयही नाही आणि स्वातंत्र्य संग्राम तर नाहीच नाही असं या मुजुमदार यांचं म्हणणं होतं परंतु नेहरूंनी याला स्वातंत्र्य युद्ध म्हणलेलं आहे सावरकरांनी याला स्वातंत्र्य युद्ध म्हटलेलं आहे त्यांनी पुस्तक लिहिले अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यासोबत अशोक मेहता पी सीतारामय्या रियासतकार सर देसाई रे सेन हे महत्वाचे इतिहासकार जे आपले भारतात होऊन गेलेले आहेत त्यांनी मात्र अठराशे सत्तावन्नच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे आपल्यासाठी फार महत्वाचा आहे हा लढा जो आहे तो कुठेतरी अपयशी झाला असं म्हटलं म्हटलं जातं आणि जरी अपयशी झाला असला तरी यानं एक मोठी ठिणगी पाडलेली आहे ते आपण पुढे बघू परंतु त्याआधी या अपयशीची कारणं आपल्याला थोडक्यात बघायची आहेत तर यामध्ये पहिलं कारण येतं ने सर्वमान्य नेत्याचा अभाव आता बघितलं आपण मेला हे उठाव करते दिल्लीमध्ये पोहोचले दिल्लीचा ताबा घेतला आणि कुणाला नेतृत्व दिलं तर त्यावेळेचा मुघल बादशाह बहादूर शहा याला त्यांनी नेतृत्व दिलं परंतु ते सर्वमान्य होण्यासारखं होतं का तर नक्कीच नव्हतं तर हे एक महत्वाचं कारण याच्या मागे आहे सर्व मान्य नेतृत्व नव्हतं लष्करी डावपेचांचा अभाव हे पहा इंग्रज जे आहेत त्यांनी भारतावरती राज्य केलं कारण ते ट्रेंड पर्सन होते ट्रेंड आर्मी त्यांची होती आणि लष्करी डावपेच हे नक्कीच त्यांचे पुढारलेले होते आणि कुठेतरी या डावपेसांचा अभाव या भारतीय सैनिकांमध्ये शौर्य फार होतं म्हणजे शौर्याची कमतरता अजिबातच नव्हती अगदी जीवाची बाजी यांनी त्या अठराशे सतरावच्या उठावामध्ये लावलेली आहे परंतु कुठेतरी एक युनिट हे जे आपण संघटन ज्याला म्हणतो किंवा जे डावपेचांचं कौशल ते जे कौशल्य आहे ते कुठेतरी कमतरता यामध्ये पाहायला मिळते आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुद्धा त्या काळाची त्यावेळेची अठराशे सत्तावनची ही इंग्रजांना अनुकूल होती इंग्रजांचे जे क्रिमियन युद्ध होतं जे रशियाशी सोबत लढलं जात होतं ते संपलेलं होतं त्यामुळे ब्रिटिशांना इकडे कॉन्सन्ट्रेट करायला सोपं झालं त्यांची पूर्ण लष्करी ताकद भारतामध्ये वळवण्याला त्यांना सोपं गेलं तर या अठराशे सत्तावनच्या उठावाचे परिणाम म्हणून आपल्याकडे काय झालं तर राणीचा जाहीरनामा निघाला राणीचा जाहीरनामा होता म्हणजे काही ना काय परिणाम होणार होते त्यांनी सुद्धा सिरियसली घेतला अठराशे सत्तावन्नच्या उठावाला आणि त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये पहिला आला राणीचा जाहीरनामा आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामधून संपुष्टात आणली गेली आणि आता या भारताचा कारभार हा डायरेक्टली रॉयल घराण्याकडून किंवा या ब्रिटिश घरा राजघराण्याकडून केला जाईल असा तो जाहीरनामा होता त्यासोबत भारतीय सुशासन कायदा केला गेला म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद काढलं गेलं वायस हे नवीन पद आणलं गेलं लॉर्ड ढलहौसी हा गेल्यानंतर त्या कॅनिंग हा आला होता तो पहिला वायस सुद्धा आहे आणि शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा आहे हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीकोन फार महत्वाचा आहे ढलहौसीचं जे खालसा करण्याचं धोरण होतं की जेव्हा जे साम्राज्यवादी धोरण होतं त्यातून येथील जे संस्थानिक नाराज झालेले होते त्यासाठी म्हणून हा भारतीय सुशासन कायदा केला गेला आणि कुठेतरी सांगितलं गेलं की बाबा जे संस्थानिक आहेत त्यांना एक आश्वस्त केलं गेलं की बाबा तुमचं संस्थानी किंवा तुमची राजघराणी आबाधित राहतील त्याला ब्रिटिश ब्रिटिशांची तुम्ही सहकार्य करा आम्ही तुमचे सहकार्य करू अशा पद्धतीचे करार वगैरे झाले ब्रिटिशांनी त्यांच्या आर्मीमध्ये पुनर्रचना केली जे महत्त्वा त्यांच्या आर्मीमध्ये ब्रिटिशांची संख्या वाढवली ब्रिटिश नागरिकांची भारतीयांच्या संख्येवरती मर्यादा आणल्या जी महत्त्वाची पदं असतात त्या आर्मीमधली ती ब्रिटिशांकडे दिली गेली गेली आणि ती पूर्णपणे आर्मीच त्यांनी स्ट्रक्चरच आर्मीचं अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बदललेलं आपल्याला बघायला मिळतं आणि या अठराशे सत्तावन्नचा उठावाचा परिपाक म्हणजे आपल्या भारतीय राष्ट्रवादाचा उगम म्हणजे काय आज आपली राष्ट्रवाद म्हणजे काय हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही आज आपली भारतीय टीम आहे तो आपला राष्ट्रवाद आहे म्हणजे आज मी महाराष्ट्रातला आहे तरी माझ्या टीमसाठी मी चेअरिंग करतो मी कर्नाटकातला आहे मी तमिळनाडूमधला आहे मी ब पश्चिम बंगालमधला आहे मी जम्मू काश्मीरमधला आहे मी राजस्थानमधला आहे मी अरुणाचलमधला आहे मी कुठलाही आहे मी भारतातला आहे आणि मी माझ्या टीमला सपोर्ट करतो हा जो राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद या अठराशे सत्तावनच्या उठावानंतर कुठेतरी मजबूत होत गेलेला जागृत होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यातून स्थापना झाली राष्ट्रीय सभेची म्हणजे आपल्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीला झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग हळूहळू आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या महत्वाच्या पूरक गोष्टी आहेत अठराशे सत्तावनची जशी पार्श्वभूमी आहे तशी आपल्या स्वतंत्र लढ्याला सुद्धा भारताच्या एक पार्श्वभूमी आहे ते पार्श्वभूमी तयार करण्याचं काम या अठराशे सत्तावनच्या उठावाच्या लढ्याने केलेलं आहे त्यामध्ये एक अशा भारतीयांच्या म्हणून एक संघटना भारतामध्ये स्थापन होत गेल्या बंगालमधले जे नागरिक होते जे ब्रिटिश शिक्षा न हुशार झालेले होते त्यांच्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद राष्ट्रवाद या गोष्टी कुठेतरी होऊ लागल्या आपल्याकडे बोललं जाऊ लागलं भारतीय राष्ट्रवादाबद्दल भारतीय स्वातंत्र्याबद्दल बोललं जाऊ लागलं भारतीय नागरिकांच्या हक्काबद्दल बोललं जाऊ लागलं हे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतरचे महत्वाचे परिणाम मित्रांनो आहेत तर हा जो अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे तो इतका मोठा परिणाम या इतिहासावरती करून गेला एक इतिहासामधलं मोठं बदलाचं का धोरण ठरलं लक्षात घ्या उद्योगी नितास आणि आधुनिक इतिहास यांना विभागणारी घटना म्हणून या अठराशे सत्तावन्नच्या उठावाला आपल्याला पाहायचं आहे आणि आप आपल्या अभ्यासासाठी सुद्धा महत्वाचं आहे ज्यावेळेस हे इतिहासाचे आपले रेग्युलर सेशन्स होतील त्यावेळेस आपण सविस्तरपणे पाहणार आहोत उद्योग निरीक्षक एकशे तीन जागा एक मोठी भरती या परीक्षेमध्ये होऊ घातलेली आहे एकशे तीन जागा आहेत तर एक चांगली संधी आपल्या महाराष्ट्रातील युवकांना आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही परीक्षा होते गट क च्या माध्यमातून एम पी एस सी ही परीक्षा कंडक्ट करत आहे आणि त्यासाठी डिग्री आणि डिप्लोमा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हे विद्यार्थी पात्र आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन बॅच घेऊन आलेलो आहोत आणि तीन जानेवारीपासून ही ऑनलाईन बॅच सुरू होत आहे या आगामी नववर्षामध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर ही आमची ऑनलाईन बॅच तुम्ही नक्की जॉईन करा या बॅचची वैशिष्ट्य सांगायची झाली तर जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे प्रीचा मेनचा तो ब्रिजचा जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल प्रत्येक विद्यार्थ्यावरती विशेष लक्ष दिलं जाईल त्यासोबत सर्व रेकॉर्डेड लेक्चर परीक्षा संपेपर्यंत तुम्हाला पाहता येतील म्हणजे आता रिव्हिजन करायचे जगामध्ये कोणतीही मेमरी ट्रीक नसते रिव्हिजन हीच एक मेमरी ट्रिक आहे मग ही आताचं लेक्चर तुम्हाला परत पाहायचं आहे तर ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला परत पाहता येतील त्यासोबत प्रत्येक टेस्ट होतील विषयानुसार सराव टेस्ट टेस्ट होतील वेळच्या वेळी होतील त्यासोबत जो नवीन अभ्यासक्रम आहे आणि जो आ, आ, जी प्रश्नपत्रिका मागच्या आहेत त्यावरती आधारित हा एकंदरीत अभ्यासक्रम डिझाईन केला गेलेला आहे की जेणेकरून या बॅचच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत आणि लक्षात घ्या उद्योग निरीक्षकाचं ही जी एकूण पाच पदं आहेत या संयुक्त संयुक्तमध्ये एकूण पाच पदं आहेत आणि त्या पाच पदामध्ये पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक आणि त्याचं मिरिट ह्या चारही पदांपेक्षा हाय लागणार आहे जास्त लागणार आहे कारण ते पद तितकं मोठं आहे म्हणून ही बॅच करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं तर सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तिथं तुम्ही नक्की चेक करा आणि या बॅचची जी फीज आहे तीसुद्धा ऍक्च्युली फीज ही पाच हजार आहे परंतु आता जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी केवळ पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये अडीच हजारमध्ये ही बॅच तुम्ही करू शकता तर अर्ली बर्ड ऑफर आहे आणि ॲ ॲडमिशनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि या तुमच्या आगामी बॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो ही पोस्ट तुम्हाला नक्की मिळणार यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हे मात्र विसरू नका थँक्यू सो मच